पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर गत गुरुवारी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आलेल्या प्रियांका रावत या 29 वर्षीय महिलेच्या प्रकरणाचा छडा लावण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे. ही हत्या प्रियांकाचा पती आणि त्याच्या प्रेयसीनी सुपारी देऊन घडवून आणल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रियांकाच्या पतीसह त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आता या हत्या प्रकरणातील मारेकरी आणि त्याच्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे. पनवेल तालुक्यातील बिहिकर येथे राहणारी प्रियांका रावत ही ठाणे येथून लोकलने पनवेल रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या बाहेर दबा धरून बसलेल्या मारेकऱ्याने गर्दीमध्ये प्रियांकाच्या गळ्यावर वार करून तिची हत्या करून पलायन केले होते. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.